नमस्कार मित्रांनो, आपण आलेले पोहायच्या विहिरीवरती आणि पाणी आता खूप खोल गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तरी या ठिकाणी पोहायला मुलं येतात, रस्सी बांधलेली आहे या ठिकाणी, इथे इथे रस्सी बांधलेली, इथून चढतात पोहायला मुलं येतातच। कचरा बी झालेला खूप, पाहू शकता तुम्ही। हाऊस आहे, जसा आणला होता खायला मी, आणि तो खाणार आहे। इकडे भुईमूग लावलेला आहे बाजूला, पाहू शकता तुम्ही। आणि या ठिकाणी थोडस जाळ चालू आहे, थोडस दूर दिसत आहे। सायकल वाहलेलं आहे, ही विहीर आहे पोहण्याची आपली। आपण इथं पोत असते विहिरी, आपला जायचा मार्ग आहे, तिकडं जाणार नाही। आंब्याची झाडं बऱ्यापैकी मोठी झाल्या आहेत, पण अजून काय आंबे लागलेले नाही। केळीचं खुटं आलेले आहेत, पण केळी काय जरा राहिलेलं नाही, बहुतेक लहान मुलाने तोडून टाकून खराब झालेलं दिसत। मोर लागलेला आहे याला, पाहू शकता तुम्ही। म्हणजे यंदा काय राहतील, पण एवढ्या हुशार मोर, म्हणजे हा डायरेक्ट पावसाळ्यात तसं याला काय राहतील। जुन्या गळी वगैरे वाढवटल्यांची पूजा करतात, तिथे दोन या ठिकाणी शिल्प दिसतात तुटलेली आहेत। आंबे केळीचे कुठे आता या ठिकाणी ऊस साफ करणार आहे इथं पाण्यात। काम चालू आहे, साफ केला म्हणजे हात काळे होणार नाही। खूप दिवस झाले पोहायला आलो नाही, एक दिवस पोहायचा विचार आहे। ऊस दोन झाले रे आपला, तर आपण निघणार आहे। ऊस दोन झालेला आहे आपली विहिरी। पपईचं झाड बी लावलेलं या ठिकाणी, तर या ठिकाणी पाणी येतं इकडनं, ऊसासाठी पाणी सोडतात। आपण विहिरी काढा, इथून विहिरीचा उतरायचा मार्ग। विहिरीला पाणी खूप कमी, इथून वर चढलं जाते।